नमस्कार, कैसे हैं आप? पिछले साल दिल्ली के लोगों ने चमत्कार करके दिखाया था। आम आदमी पार्टी को 70 में से 67 सीट मिली थी। लोगों ने बहुत विश्वास किया था आम आदमी पार्टी के ऊपर। और पिछले एक साल में दिल्ली के अंदर हम लोगों ने बहुत काम किया है। 3 वर्षा पहली अण्णा चळवळीतल्यान आम्ही भारतात भ्रष्टाचार पळीस करून निवळ राजकारण हाडटले असे आश्वासन दिले। अशा व्हड आव्हानांनी आपण दिल्ली मतदारसंघात 70 67 जागे मिळून ऐतिहासिक जैत मिळेले। तर आम्ही फाटल्या एका वर्षात आपण मिळेल्या जैताचेर नजर मारूया। रस्ते, दिल्ली सरकारान जे केले ताचो तुम्ही केन्ना विचार सुद्धा करू नसतलो। 3 उड्डाणपुलाचे प्रकल्प वेळा पयली पुराय केले आणि संमत जाऊन आयल्या रकमे परस कमी रकमेन बांधले। या उड्डाणपुलांचेर 350 कोटी वाटायले। वाटायल्या 350 कोटींची रुग्णालयांनी फुकट तपासणी, तसेच फुकट वखदां चड प्रमाणात मेळपाक लागली। मोहल्ला क्लिनिक्स, दिल्लीच्या वाटारांनी पाय वाटे इतल्या अंतरार प्राथमिक भलायकी केंद्रा बांधल्या, जातून बऱ्यातल्यो बऱ्यो सुविधा मेळटात। 80 प्रकारच्या भलायके संबंधी तपासणी थंय फुकट करतात। तुम्ही केन्ना आयकलां रुग्णालयाच्या प्रकल्पान 200 कोटी खर्च जातलो तो बदलून 250 कोटीन 800 खाटीचे रुग्णालय तयार केलां? हे शक्य आसा जेन्ना सरकार भ्रष्ट आसना। दिल्ली सरकार पुराय दिल्लीच्या रुग्णालयांनी 1000 खाटी घालतले, जे करून खंयच्याय दुयेंत मनशाक खाट ना म्हणपाची पाळी येवची ना। दिल्ली के सभी गवर्नमेंट हॉस्पिटल्स में दवाइयां मुफ्त मिलने लगी हैं। सभी हॉस्पिटल्स में सभी डायग्नोस्टिक टेस्ट्स मुफ्त होने लगे हैं। गरीबों को बहुत फायदा हो रहा है। 1000 दिल्ली में नई डिस्पेंसरीज बन रही हैं। दिल्लीत आरोग्य सेवाची सुधारणा पळो वॉशिंग्टन पोस्ट आणि शिकागो ट्रिब्यून हे अमेरिकेच्या 2 प्रमुख पेपरांनी अमेरिकेच्या सरकाराक सांगले की जे दिल्लीक चालला ते आम्ही अमेरिकेक हाडपाक जाय। ते जर 2 प्रमुख पेपर अमेरिकेच्या सरकाराक सांगतात की ते ताणी थंय व्हरपाक जाय म्हणून, जाल्यार आम्ही ते गोंयात कित्याक हाडचे न्ही? खरो किदे सरकार तो आम आदमी पार्टीच्या सरकारान दिल्ली मध्ये आमच्या भारत देशात सगळ्या एक एक स्टेटाक दाखवून दिले। हे म्हणपाक म्हाका कारण किदे? जितले सरकार आमचो देश चलयताले ते आमचे वयर रीण काढून आमकां भिकारी करून सोडले, पूण आम आदमी पार्टीन 14 महिन्या मदी बऱ्यांतले रीण फारीक केले। तुमकां खबर आसा आमच्या गोंयच्या शारान 11000 कोटीचे रीण ह्या सरकारान काढलेले आसा, आणि व सरकार कबार जाता म्हणल्यार ते 15 ना ते 20 हजार कोटी जातले। तुमकां कसलो सरकार जाय? जो सरकार दिल्ली मध्ये 14 महिन्या मध्ये रीण फारीक करून लोकांक सुटे करतात तसलो काय? जो सरकार आमच्या माथ्यार 15000 20000 कोटी मांडून घेता तो भ्रष्टाचार। स्पष्ट धोरण व चांगली नियत यामुळे दिल्लीतून भ्रष्टाचार जवळजवळ हद्दपार झालेला आहे। या उलट गोव्यात 2012 ते आतापर्यंत 160 कोटी रुपये खर्च केले, पण आरोग्य सुविधेची 3 तेरा वाचलेली आहे। दुसरं उदाहरण, मिरामार ते दोनापावला हा रस्ता डांबरीकरण करूनही 15 दिवसाच्या आत यांना कॉन्क्रीटीकरण करायचं आहे। लोकपाल काय झालं? लोकपालचं 100 दिवसात आम्हाला ते लोकपाल देणार होते, या उलट दिल्ली सरकारने काय केलं? दिला ना आपल्याला लोकपाल, आम्हालाही असलं सरकार पाहिजे। गोव्यात आम आदमी पक्षाचं सरकार, एक क्रांती करूया आणि होणारच, या क्रांतीचे तुम्ही सहभागी व्हा। जय हिंद, जय गोमंत। मोहल्ला सभा, लोकांचो सहभाग आशिल्ली लोकशाय चालीक लागली। अर्थसंकल्प तयार करपाक नागरिकांची मतां घेवपा खातीर मोहल्ला सभा आयोजित केल्यो। थंय तांकां झोपडपट्टेन रावप्या कडल्यान कळ्ळें की तांकां सुलभ शौचालयांच्या सुविधांची गरज आसा।
दिल्ली सरकार बऱ्यातल्यो बऱ्यो सुलभ सुविधा शौचालयां झोपडपट्टेन तशेंच शारांनी बांदतात। गोंयकारांनो, निवडणूक लढपाक खंयच्या राजकीय पक्षांक पयशे एकदम गरजेचे आसता आनी आमचो तुमचो पक्ष आम आदमी पक्षान अशें ठरयलें की पयशे उबारतले हे तुमच्या कडल्यान, इतल्याकूच की आमचो सरकार आयल्या बरोबर आमी वावरतले हे तुमच्या खातीर, लोकां खातीर, गोंयकारां खातीर, न्हय की बाकीचे पक्ष जे आसता ते पयशे घेता पूण कशे घेता, माफिया कडल्यान घेता, लॉबिस्टा कडल्यान घेता आनी मागीर काम करतात तांच्या खातीर आनी गोंयकारांक आम आदमी कंप्लीट विसरतात। ते उदक आनी वीज प्रत्येक म्हयन्याक प्रत्येक घराब्याक 20,000 लिटर उदक फुकट दिता। उदकाची जोडणी नाशिल्ल्या वाठारांनी दिल्ली जल बोर्ड उदकाची वेवस्था करतात। सरकार हांगा सगळ्यांक उदकाची जोडणी दिवपाचो यत्न करता। वीज दर 50% कमी केले। दिल्ली आम आदमी पार्टीच्या सरकारान 20,000 लिटर उदक पर मंथ लोकांक फुकट दिलें आनी अशें करून कितें जालें, जो माफिया आसलो उदकाचो तो बंद केलो, प्लस ताणें इलेक्ट्रिसिटी बील 50% केलें। सो असलो सरकार आमी गोंयांक हाडया सो दॅट गोंयचो डॅवलपमेंट जातलो आनी गोंया फुडें वयतलें। शिक्षण तरणाट्यांक महाविद्यालयीन शिक्षण घेवपाक आवय बापायचेर अवलंबून रावपाची गरज ना। दिल्ली सरकार 10 लाखां मेरेन रीण शिक्षणा खातीर दिता। शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया शाळांची सतत तपासणी करतात। शिक्षकांची हजेरी तशीच तांची योग्यताय, शाळेचे बांधकाम आदी गजालींची दखल घेतात। शाळांचो सुदार करपाचे पावल घेतला, तशेंच 8,000 वर्ग वाडयल्या। शाळांचे मुख्याध्यापक सद्या हार्वर्ड युनिवर्सिटीन प्रशिक्षण घेतात। दिल्लीन खाजगी शाळांनी मॅनेजमेंट कोटा बंद केला। अशी अनेक खर पावलां आप सरकारान शिक्षणाच्या बाबतीन उबारल्यात। 45 मॉडल स्कूल्स बांदपाची मोख सद्या दिल्ली सरकारान हातांत घेतल्या। ह्यो शाळा खाजगी शाळांच्या बरोबरीच्यो आसतल्यो। समाजाची उदरगत शिक्षणाचेर आसता। शिक्षणाच्या मळार जे दिल्ली सरकारान केलां ते खूब म्हत्वपूर्ण आनी खूब तोखणाय सारखी। पयलेच फावट शिक्षणाचे बजेटांत शिक्षणाचे बजेट दोबरात। 55 नवे स्कूल्स, 8,000 न्यू क्लासरूम्स, 9,000 टिचरांक कामाक घेवन तांकां ट्रेनींग हार्वर्ड युनिवर्सिटीन। माजी राष्ट्रपती स्वर्गेस्त डॉक्टर अब्दुल कलाम हांणी ह्या सरकाराची तोखणाय करतना म्हणलें की पयलेच फावट आमच्या राष्ट्रांत अशें घडटा की शिक्षणाक एक सरकार इतलो म्हत्व दिता। गोंयांत आमी पळयलां शिक्षणाचे धंय ना आसा, हो मॉडल गोंयांत लागू जावचो ही आमची इच्छा। प्रदुशण प्रदुशणा संबंदीचे दुष्परिणाम कमी करपा खातीर आप सरकारान 3 कार फ्री डेज यशस्वीपणान आयोजित केले। प्रयोग करपा खातीर 15 दिसांक ऑड इवन योजना उपयोगात हाडली। 15 दिसां खातीर रस्त्यार गर्दी नाशिल्ली आनी वाहतूक प्रदुशणाचेर नियंत्रण उरिल्ले। बेगीनूच दिल्लीन रस्ते निवळ करपाक वॅक्यूम क्लिनर हाडपाचो यत्न चालू आसा। ऑड इवन स्कीम आपाच्या मंत्र्यांनी तशेंच नागरिकांनी सतर्कपणान आनी उमेदीन पाळी। अरविंद केजरीवाल ह्या योजने खातीर एकमेव असो भारतीय थारलो जाचें नांव फॉर्च्यून मॅगझिनाच्या 50 मुखेल्या मदीं नेमलें। आमचे दिल्ली जे आम आदमी पार्टीचे सरकार आसा तांच्या प्रत्येक कामांतल्यान तुमकां एक गोश्ट जाणवतली आनी ती म्हणजे सिन्सियरिटी। जितल्या सिन्सियरिटीन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करपा खातीर लोकांच्या आधारान ते काम करतात ती खरेंच तांची जी पद्दत आसा ती त्या पद्दतीची प्रशंसा जावपाकच जाय आनी अशेंच सरकार आमकां आमच्या गोंयांत जावपाक जाय अशें प्रत्येक गोंयकाराक दिसप हातूंत कांयच वावगें ना म्हणून सांगता भावना आनी भयणांनो। जर
गोयान लोकांच्या आदारान आणि लोकांक इन्वॉल्व करून लोकांक जाय तसे सरकार चलोवपाक जाय जाल्यार ते फक्त एकच पार्टी दिवपाक शकता आणि ती असा आम आदमी पार्टी। जय जवान जय किसान ही घोषणा आम्ही आता वर्षाची वर्ष ऐकता, पण आज आमची सैनिकांची आणि आमच्या शेतकऱ्यांची स्थिती किती असा। सैनिकांक आमच्या रक्षामंत्री पुढे वचून पेन्शनाची भीक मागची पडटा आणि शेतकऱ्यांची तर आत्महत्या करपाची पाळी आयला। पण जेव्हापासून दिल्लीक आम आदमी पार्टीचं सरकार आयला त्यांनापासून खूप बदल झाला असा। दिल्लीच्या सैनिकांक ना जाल्यार दिल्लीच्या पोलीस हवालदारांक पासून जर ते दिल्लीवाल्याची रक्षा करता करता तांचो जीव गेलो जाल्यार आम आदमी पार्टीचो सरकार तांकां तांच्या परिवाराक 1 कोटीचं कॉम्पेन्सेशन दिता। दिल्लीच्या शेतकऱ्यांकय खूप बरे बरे स्कीम चालू केल्ले आसा। तांचो जर जमीन एक्वायर केलो दिल्ली सरकारान, पयलीं जे 50 लाख मेळटाले ते आतां 4 कोटी मेळटा। तांच्या शेतान जर कितें नुकसान जालो दुष्काळ जावं नाजाल्यार पावसा खातीर जावं तांकां 1 एकराचे 20,000 रुपया कॉम्पेन्सेशन मेळटा। गोंयचे शेतकऱ्यांची स्थिती तुम्ही जाणाच। आज जे गोंयकार नाल्ल आणि आडसरां खातात ते आता केरळच्यान, जे आंबे येतात ते आता महाराष्ट्राच्यान, आणि जो आमच्यो भाज्यो येतात तो आमकां बेळगांवच्यान आणि कर्नाटकाच्यान हाडच्यो पडटा। पूण खरें म्हळ्यार गोंयची माती इतली सुपीक आसा, गोंयची फळां आणि गोंयची भाज्यो देशभर आमी धाडूंक जाय आणि गोंयचे अशें नाव जावंक जाय। आणि म्हाका दिसता तशें जावपाक फक्त एक आम आदमी पार्टी सारखो सरकार आयल्यारूच जावंक शकता अशें दिसता। AAP stands for effective governance. From the collection of revenue to the allocation of revenue to the actual spending of this revenue, AAP ensures that there exists a clear and transparent process so that our beloved state of Goa can achieve its maximum potential at the earliest. In fact, all businesses, whether it's mining or tourism or construction or manufacturing, can look forward to a form of governance which is non-intrusive, supportive, and which will ensure that each of these sectors achieve their maximum potential in the shortest possible time frame. Hence, we must bring AAP to Goa for the betterment of Goa and for its future. तो ये सभी opposition parties, BJP, Congress वालों को बड़ा आश्चर्य हो रहा है। उनको ये लग रहा है यार इतना पैसा कहाँ से आ रहा है दिल्ली सरकार के पास, आम आदमी पार्टी की सरकार के पास पैसा कहाँ से आ रहा है? क्योंकि बाकी सरकारें चिल्लाती रहती हैं पैसा नहीं है पैसा नहीं है, और दिल्ली के अंदर इतने सारे काम हो रहे हैं। मैं बताता हूँ पैसा कहाँ से आ रहा है। हर सरकारी काम काज में पैसा बचा रहे हम लोग, यहाँ से पैसा आ रहा है क्योंकि अब दिल्ली के अंदर ईमानदार सरकार है। अब अपने को सबको मिलकर गोवा को भी बदलना है। गोवा में अभी तक लोग तंग आ चुके हैं करप्शन से, इतनी करप्ट गवर्नमेंट्स की, सभी पार्टीज की। अपने को सबको मिलकर गोवा बदलना है। मैं 22 मई को गोवा आ रहा हूँ आप सब लोगों से मिलने के लिए। आप आएंगे ना मुझसे मिलने के लिए? कंपाउंड ग्राउंड में पंजी में मिलेंगे 22 मई को। थैंक यू।